भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये भाजपचे 99 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर तर उरण विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश बाल्दी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्याच यादीत पनवेल आणि उरणचा समावेश झाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं पनवेल विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जी घोषित केलेली आहे त्याबद्दल मी पक्षाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब, सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्याचं आमचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबरीनं आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि सर्व पक्षाच्या नेतृत्वाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाच्या नेतृत्वानं ही उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, मला खात्री आहे की आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या सोबतीनं या मतदारसंघामध्ये आश्वासक निर्णायक असा विजय मिळवून या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राची होणारी प्रगती ही अखंडित चालू राहावी यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व सहकारी, आमचे सर्व कार्यकर्ते हे प्रचंड मेहनत घेतील आणि या पनवेल मतदारसंघामध्ये एक सर्वांना अभिमान वाटेल असा विजय आम्ही संपादित करू हा मला विश्वास आहे.